महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींची तारीख जाहीर झालेली आहे। 20 तारखेला एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहे। त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा उत्तर महाराष्ट्र असणार आहे। भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अशा वेगवेगळ्या अंगाने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र हा विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। नेमकं निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर नाशिक जिल्ह्यातील नामवंत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार आपल्यासोबत आहेत। सर, 47 जागा आहे, आज तारखा जाहीर झालेल्या आहेत, एक काय चित्र वाटतंय तुम्हाला? चित्र असं, साधारणपणे जे उत्तर महाराष्ट्रात आहे ते राज्यातलं साधारण ते त्याचंच प्रतिबिंब इथे उमटेल। आणि कमीत कमी सप्तरंगी लढत आता इथे होताना दिसते सगळ्याच बाबतीतमध्ये, की एक युतीमध्ये 3 पक्ष आहेत, महाआघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्या व्यतिरिक्त राज ठाकरेंचा पक्ष स्वतंत्र लढणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। संभाजीराजेंच्याबरोबर एक ती टीम आहे, त्याच्यानंतर ते महाशक्ती म्हणून एक आहे, आणि आणखी एक जरांगेंनी समजा काही भूमिका घेतली तर ते एक येऊ शकतात। अशा तऱ्हेने एकंदर सप्तरंगी लढत कमीत कमी होण्याची शक्यता आहे। याशिवाय काही ठिकाणून अशी चर्चा सुरू असते की बा अजित पवार महायुतीतूनच लढतील की स्वतंत्र लढतील अशी एक चर्चा असते। तर या सगळ्याचं जे चित्र आहे हे साधारणपणे उमेदवारी अर्ज माघारीच्या नंतर स्पष्ट होईल, परंतु तूर्तास तरी सप्तरंगी लढत असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की खूप चुरशीची स्पर्धा या दोन्ही विकास म्हणजे आघाडी आणि युती यांच्यामध्ये खूप चुरशीची स्पर्धा होईल असं सध्याचं चित्र आहे वाटतंय। एकूण कुठले मुद्दे या निवडणुकीवर प्रभाव टाकतील असं वाटतं आपल्याला? मुद्दे या म्हणजे नाशिक जिल्ह्याचा विचार करता किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः कांदा हा मुद्दा आहे जो लोकसभेला त्यांनी सगळ्यांनाच फटका दिला। त्याच्यानंतर सोयाबीन आहे, शेतीशी संबंधित जे विषय आहेत ते जरा या निवडणुकीमध्ये जास्त प्रभावी ठरतील। त्यानंतर मराठा आरक्षणाचा जो एक मुद्दा आहे, धनगर आरक्षणाचा एक मुद्दा आहे, तो या निवडणुकीवर तो एक भाग महत्त्वाचा त्याच्यामध्ये असणार आहे। हे ग्रामीण भागाचं आलं, शहरी भागातले कुठले मुद्दे हे भेडसावता आहेत आणि त्यावर ही निवडणूक फिरली जाईल? नाही, आता हे जी काही विधानसभा निवडणूक आहे तर विधानसभा निवडणुकीत बरेचसे मुद्दे महापालिकेशी संबंधितच असतात, आणि जर आपण बघितलं 2 वर्षापासून महापालिकाच नाही, त्यामुळे लोकांची जी ओरड आहे की आमची मूलभूत समस्या ज्या आहेत तर त्या सुटत नाही आहे, आणि हा सगळा राग हा राज्य सरकारवर निघू शकतो असं वाटतंय। शहरातले जर मुद्द्यांचा विचार कराल तर बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आहे, म्हणजे हा राज्याचा सगळीकडचा प्रश्न आहे, केवळ उत्तर महाराष्ट्रातला नाही। तर यातनं आता काही प्रमाणात फुंकर घालण्याचं काम महायुती सरकारने केलेलं दिसतंय। लाडकी बहीण योजना असेल, तिथं 46,000 कोटींचं जवळपास पॅकेज जाहीर केलेलं आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना काही स्टायपंड देण्याची योजना आहेत, लॉच्या विद्यार्थ्यांना आहे, MHWच्या विद्यार्थ्यांना दिलं आहे, आजच डेंटलच्या पण विद्यार्थ्यांना स्टायपंड देत आहेत। तर या पद्धतीने नाराजी दूर करण्याचा केविलवाना प्रयत्न हा महाविकास महायुतीकडनं होतोय, परंतु तो किती प्रभावी ठरेल याबाबत शासंकत आहे। अनेक नेते उत्तर महाराष्ट्रातले आहेत, छगन भुजबळ आहेत, एकनाथ खडसे आहेत, गिरीश महाजन आहेत, राधाकृष्ण विखे असतील किंवा बाळासाहेब थोरात, यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला, यांची निवडणूक कशी रंगणार आहे? यांचं यावेळेसचं चित्र फार रंगतदार असेल। याचं कारण मुख्य असं आहे की महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांकडेही जे 3-3 पक्ष आहेत त्या तिघांचाही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल, आणि त्याच्यामुळे खूप रंगतदार लढत यावेळेला होईल। विशेषतः खडसे आणि गिरीश महाजन यांचा जर का आपण विचार केला तर खडसे लोकसभेच्या वेळेला अशी परिस्थिती होती की साधारण ते भाजपामध्ये जाणार किंवा नाही जाणार, म्हणजे जाण्याची तयारीत ते होते, परंतु भाजपाकडून त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही, आणि प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यानंतर आता त्यांनी भाजपशी संबंध तोडल्यातच जमा आहे। त्याच्यामुळे आणि त्यांचा गिरीश महाजनांशी असलेला 36 आकडा सगळ्या जगाला माहिती आहे, तर त्याच्यामुळे भाजपला जास्तीत जास्त डॅमेज करण्याचा प्रयत्न ते जळगाव जिल्ह्यामध्ये करतील याच्यात तर काही शंका नाही आहे। आता भुजबळांच्या बाबतीतला एक आणखीन एक मुद्दा असा होता की आजच पंकज भुजबळ यांना राज्य विधान परिषदेचा सदस्य म्हणून नियुक्त केलेला आहे, तर त्याच्यामुळे कांदे आणि भुजबळ यांच्यातून सुद्धा विस्तव जात नव्हता। तेव्हा नांदगाव मतदारसंघातला जो भुजबळ विरुद्ध कांदे हा वाद आहे हा निवडणुकीच्या आधीच शमवण्याचा प्रयत्न महायुतीने केलेला आहे। तेव्हा दोन्ही बाजूला असा प्रयत्न चालू आहे की आतमध्ये म्हणजे बंडखोरी होऊ नये, परंतु आता ह्याच्यातली गोष्ट आणखीन एक महत्त्वाची अशी होणार आहे की जागा वाटप कसं होईल महायुतीमधलं सुद्धा आणि महाआघाडीमधलं सुद्धा, जागा वाटप कसं होईल याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतील। तर महाविकास आघाडीची जी उद्या पत्रकार परिषद होणार आहे, तर मी काही सोर्सेसशी बोललो तर त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं जे उद्या जागा वाटप जाहीर होणार आहे, तर त्यापैकी साधारणपणे असं चित्र आहे की नाशिकमध्ये त्यांनी उबाठांनी 4 जागा लढवायच्या, शरद पवारांनी 6 आणि काँग्रेसनी 4, आणि कळवणची मागच्या वेळेला लोकसभेला ठरल्याप्रमाणे जीवा पांडुगावी त्यांना द्यायचे। जळगावमध्ये उबाठाला 5, शरद पवारांना 4 आणि काँग्रेसला 2, नगरमध्ये शरद पवारांना 6, उबाठाला 2 आणि काँग्रेसला 4, धुळ्यामध्ये 3,
काँग्रेस लढवणार आहे आणि एक एक शरद पवार आणि उबाटा आणि नंदुरबारच्या चारही जागा काँग्रेस लढवणार आहे असं साधारणपणे त्यांचं आता फायनल झालेलं आहे. याच्यात एखाद दोन काहीतरी कमी जास्त होऊ शकतात, परंतु महायुतीला सुद्धा अशीच चपळाईने भरपूर लवकर करावं लागेल काम, नाहीतर ते मागे पडण्याची शक्यता आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा आहेत, काय किती फरक जाणवतोय आपल्याला? वातावरण काही बदललं आहे का? वातावरण तसंच आहे, मतदारांचा मूड नेमका आजचा कसा आहे? वातावरण बदललेलं नाही आहे फारसं, महायुतीच्या विरोधातच तसं वातावरण असे आत्ता तरी वाहत आहे, या क्षणापर्यंत तसे वाहत आहे, पुढे माहीत नाही अजून. आत्ताशी आज निवडणूक जाहीर झाली आहे, इथून पुढे आता ते वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि मग ते आपल्याला समोर येईल तसं. पण सरकारकडनं सांगितलं ते लाडकी बहीण योजना, याचा लाभ अनेक महिलांना मिळतो आहे, हजारोच्या संख्येने रांगा लागतायत, त्याचा काही परिणाम नाही होणार? लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोड्याफार प्रमाणात होईल, पण त्याच्या ज्या मीम्स आता यायला लागल्यात आणि त्याच्या विरोधातली जी गाणी आता महिलाच गायला लागलीत की त्या योजनेमुळे महिलांना किती त्रास झाला, कागदपत्र गोळा करण्यासाठी किती त्रास झाला, त्याच्यानंतर बँकेत किती पैसे जमा झाले, काहींचे पैसेच जमा झालेले नाहीत आणि किती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या किती फेरफटका मारावा लागल्यात त्यांना, तर ह्या ज्या तक्रारी महिलांच्या पण येत आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना एकदम आपण म्हणू तिला की उत्तमपणे राबवल्या गेली असं नाही आहे चित्र, तर त्याच्यामध्ये पण 19-20 आहे, त्याच्यामुळे त्याचा कितपत लाभ होईल त्या बाबतीत मी तरी साशंक आहे त्याच्यात. मनसेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, नाशिकमध्ये 3 आमदार होते, महापालिकेत सत्ता होती, मनसेचा किती प्रभाव या निवडणुकीवर दिसेल? मनसेचा थेट इम्पॅक्ट हा भाजपवर होणार आहे, कारण दोन्ही मतं, दोन्ही पक्षांची मतं ही हिंदुत्ववादी मतांशी संबंधित आहे, त्यामुळे थेटपणे भाजपला त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आजच काही स्टेटमेंट आलेले आहे की सोबत लढू, सोबत येऊ आपण, ते याचमुळे आहे की एकतर भाजपने अगदी टोकाचा हिंदुत्ववाद हा निवडणुकीमध्ये स्वीकारलेला आहे आणि तोच हिंदुत्ववाद हा राज ठाकरेंनी स्वीकारलेला आहे, त्याच्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि हे टाळण्यासाठी भाजपला आता मनसेला सोबत घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि काही जागा देऊन कदाचित राज ठाकरे देखील भाजपसोबत येऊ शकतील असं वाटते. भाजपमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत संघर्ष बघायला मिळतोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो संघर्ष आहे, त्याचा किती फटका बसेल? बंडखोरी थोपवणार येईल का? बंडखोरी थोपवणे हाच मोठा प्रश्न आहे भाजपसमोर आणि त्याच्या नेतृत्वासमोर, कारण आता साधारणतः आपल्याकडचं नाशिकमधलं उदाहरण घ्या, 4 मतदारसंघामध्ये भाजपचे 4 उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत आणि तिकीट किती लोकांना? एकालाच मिळणार तिथे. पण जो वाद आणि जो संघर्ष चाललाय त्याच्यानंतर जातीय समीकरणं वेगळी आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मराठा राजकारण वेगळं आहे, त्याच्यानंतर ब्राह्मणांचं एक राजकारण वेगळं सुरू झालेलं आहे, त्याच्यानंतर मुस्लिमांचा एक गट आहे, दलितांचा एक आहे. आज देवेंद्र फडणवीसांना काल पूर्ण 5 जाहिराती द्याव्या लागल्या की संविधान घरघर, तर ही जी त्यांना भूमिका घ्यावी लागली याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की एकूण भाजपामध्ये पण फार काही चांगलं आणि खेळीमेळीचं वातावरण राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना हा संघर्ष करावा लागेल, संघर्षाला तोंड द्यावं लागणार. 5 जिल्ह्यामधल्या कुठल्या जिल्ह्यातली निवडणूक महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडीला सोपी जाईल? नंदुरबार आणि धुळ्यामध्ये काँग्रेस आणि यांना महाविकास आघाडीला धुळ्याने नंदुरबार जिल्ह्यातली सोपी जाईल असा माझा अंदाज आहे आणि जळगावमध्ये अगदी टफ फाईट होईल आणि नाशिकमध्ये अगदी टफ फाईट होईल असं दिसतंय. म्हणजे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं जे आत्ता माझ्या हाती आलेलं जे काही जागा वाटप आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे, तसं जर का जागा वाटप महायुतीला वेळेत करायला जमलं तर तिथे ठीक आहे, नाहीतर इथे महाविकास आघाडीचा वरचष्मा राहू शकतो नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये असे नाशिक जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून प्रसिद्धच आहे. त्या ज्या 6 जागा त्यांनी ज्या घेतलेल्या आहेत आत्ता याच्यामध्ये, तर त्या 6 म्हणजे 7वी कळवणची आहे, पण कळवणची जागा त्यांनी सोडून तिथे घेतलेले आहे, तर त्या 6 जागांवरती शरद पवारांच्या उमेदवारांना चांगले मतं मिळू शकतात आणि त्या नेमक्या जागा अशा आहेत की जे सगळे आमदार अजित पवारांचे आहेत, तर म्हणजे निफाडमध्ये बनकर असतील किंवा येवल्यामध्ये भुजबळ असतील, तेव्हा अशा ठिकाणी महाविकास आघाडीचा ऑलरेडी वरचष्मा असण्याची शक्यता दिसते, त्याच्यामुळे महायुतीला खूप प्रयत्न करावे लागतील असं मला वाटतं. अजित पवारांच्या आमदारांना जे उमेदवार आहेत त्यांना फटका बसेल राष्ट्रवादी फुटल्याचा? 100% बसणार, कारण एकूण आता जो ओघ शरद पवारांकडे सुरू झालेला आहे, म्हणजे तो पश्चिम महाराष्ट्रातली काही उदाहरणं घ्या, नाशिक जिल्ह्यातली उदाहरणं घ्या, जळगावमध्ये तसंच आहे, धुळ्यामध्ये ते चित्र आहे, नगरमध्ये पण ते चित्र आहे, तर तो फटका हमखास त्यांना बसण्याची दाट शक्यता. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत, याच्यातल्या सर्वात कठीण निवडणूक कुठल्या पक्षाला जाईल दोन्हीपैकी? अजितदादांचा जो राष्ट्रवादी आहे त्यासाठी सगळ्यात कठीण परिस्थिती आहे, कारण शरद पवारांना जी राज्यभरातनं सहानुभूती मिळते
ते जर बघितलं आणि ती त्या सहानुभूतीमुळे अजितदादांच्या पक्षाकडे थोडीशी नाराजी जास्त झुकते आणि त्यामुळे असं वाटतं की ही निवडणूक अजितदादांच्या राष्ट्रवादीला अतिशय कठीण असेल. एकूणच आपण बघतोय नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार आपली मतं व्यक्त करत आहेत. निवडणुकीला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. पुढचे 20 दिवस रणधुमाळी ही सुरू राहणार आहे. मात्र आजचं जर चित्र आपण बघितलं तर महाविकास आघाडीला जास्त कल हा मतदारांचा असल्याचं ह्या जाणकारांकडनं समजतं आहे. महायुतीला जर पुन्हा सत्तेत यायचं असेल तर फार मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.